अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। देशप्रेम, त्याग, बलिदान, संघर्ष या गुणांचे प्रतीक म्हणून वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग हे भारतीय समाजासाठी श्रद्धा आणि अभिमानाचा विषय आहेत। परंतु महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती पुणे यांनी इयत्ता 7वीच्या इतिहास नागरिकशास्त्र विषयाच्या दुसऱ्या धड्यात या वीरपुरुष महाराणा प्रताप सिंग यांचा एकेरी भाषेत उल्लेख केलेला असल्यामुळे संपूर्ण भारतात सर्व राजपूत समाज व महाराणा प्रेमी जनता निषेध व्यक्त करत आहे। याच विषयाचे निवेदन आज जामनेर शहरातील श्री राष्ट्रीय राजपूत कर्णी सेनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात आले। सदर अभ्यासक्रमातील हे प्रकरण ताबडतोब रद्द करून या पाठ्यपुस्तकातील महाराणा प्रताप सिंग यांच्याविषयी आदरयुक्त भाषेत लिखाण करून सुधारित आवृत्ती विद्यार्थ्यांना त्वरित वितरित करण्यात यावी। तसेच भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 7वीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये आपल्या देशासाठी ज्या राष्ट्रपुरुषांनी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या सर्व क्रांतिकारकांविषयी सर्व युगपुरुषांविषयी त्या पुस्तकामध्ये एकेरी भाषेचा वापर करण्यात आला आहे। मग त्यामध्ये महाराणी दुर्गावती असतील, महाराणा प्रताप सिंहजी असतील, राणी लक्ष्मीबाई असतील, या सर्वांविषयी पाठ्यपुस्तकामध्ये एकेरी भाषेमध्ये त्या अभ्यासक्रमामध्ये लिखाण करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून सर्व राष्ट्रपुरुषांवर प्रेम करणाऱ्या राष्ट्रभक्त या देशातील जनतेने ह्या गोष्टीला विरोध केला आणि प्रत्येक ठिकाणाहून या अभ्यासक्रमामध्ये तो व्यवस्थित त्याची मांडणी करावी अशी निवेदनं प्रत्येक ठिकाणी देण्यात येत आहेत। मागच्या काळामध्ये विधानसभेत देखील हा मुद्दा गाजला आणि मुख्यमंत्र्यांनी देखील पाठ्यपुस्तकामध्ये हा विषय बदलवण्याचा तात्काळ आदेश दिलेले आहेत। असं असलं तरी या सर्व राष्ट्रपुरुषांवर प्रेम करणाऱ्या या राष्ट्रभक्त सर्व तमाम जनतेच्या या भावना या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून आज जामनेर तालुक्यातील सर्व समाजबांधव त्याचबरोबर सर्व राष्ट्रपुरुषांवर प्रेम करणारे राष्ट्रभक्त तरुणांमार्फत आज हे निवेदन तहसील कार्यालयामध्ये आपण देतो आहोत की जेणेकरून यापुढेही आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या या थोर क्रांतिकारकांचं या व्यवस्थित मांडणी इतिहासामध्ये झाली पाहिजे, कुठल्याही चुका त्या इतिहासामध्ये झाल्या नाही पाहिजे याची काळजी येणाऱ्या काळामध्ये अभ्यासक्रमामध्ये घेतल्या जाईल म्हणून या भावना शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम आज तमाम सर्व इथं उपस्थित जनसमुदायाच्या वतीनं करण्यात येत आहेत। त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय राजपूत कर्णी सेना आहे, राष्ट्रीय राजपूत सेवा संस्था आहे, सर्व पक्षाचे सर्व पदाधिकारी, तमाम इतर समाजाचे देखील पदाधिकारी इथं उपस्थित आहे। या सर्वांच्या वतीनं
या तीव्र अशा भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आज हे निवेदन देण्यात आलेलं आहे. निश्चितच शासन योग्य ती कारवाई या निवेदनाला दिल्यानंतर योग्य ती कारवाई शासनामार्फत होणार आहे. गेल्या काळामध्येच आपल्या विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसे आदेशही दिलेले आहेत आणि म्हणून आज या निवेदनाच्या मार्फत आमच्या भावना आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत. या भावना निश्चितच शासन जाणून घेईल आणि योग्य तो बदल करेल या अशा बाळगतो. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.